बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। आधीच कोरोना या महामारीमुळे शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे। यातदा सरकारने खताच्या किमतीत 600 ते 700 रुपयांची वाढ केली आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या किमती भरमसाठ वाढल्याने शेती कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे। खतांच्या किमती वाढू नये अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत। खतांच्या किमतीत वाढ झाल्याने ही वास्तुस्थिती आता समोर येत आहे। मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात खतांसाठी लागणारे रसायन महाग झाल्याने किमती वाढल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे। मात्र केंद्र सरकारने खतावर सबसिडी द्यावी अशी मागणी यापूर्वी केली होती आहे। केंद्र सरकारने तातडीने सबसिडी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केली आहे। स्थिती आहे की DAP जे काही खतं आहेत की जी मोठ्या प्रमाणामध्ये तेलबिया असतील, सोयाबीन असेल, ऊस असेल, कडधान्य असेल यांच्यासाठी वापरली जातात। यापूर्वी या खतांचे दर साधारणतः 1100-1200 रुपये प्रति गोणी होते आणि ते दर आता 1600-1800 रुपयाच्या पुढे त्या ठिकाणी त्याच्या किमती निश्चित करण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र शासनाने हे दर कमी करावेत अशा प्रकारची विनंती मागच्याच महिन्यामध्ये करण्यात आलेली आहे। केंद्र शासनाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर फॉस्फरिक ॲसिडचे दर वाढल्यामुळे हे रेट वाढल्याचं सांगण्यात आलेलं आहे। अर्थात केंद्र शासनाने या संदर्भामध्ये सबसिडी द्यावी आणि मागच्याच वर्षाच्या दराने ही खतं उपलब्ध करून द्यावीत अशा प्रकारची विनंती करण्यात आलेली आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रभूभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।